संभागीय आयुक्त ने पुसद तालुका में सरपंच, उपसरपंच और हुड़ी बीयू के एक सदस्य को अपने कर्तव्य का पालन करने में विफल रहने के लिए अयोग्य घोषित कर दिया है। पंचायत समिति के इतिहास में ये पहली घटना है। साथ ही जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी ने तत्कालीन ग्राम सचिव अनिता दिगंबर अगाशे के खिलाफ सरकारी योजना से 14 लाख रुपए के गबन के मामले में विभागीय जांच के आदेश दिए हैं। अप्रैल में ग्राम सचिव के खिलाफ ग्रामीण थाने में मामला दर्ज कराया गया था। इस घटना से पुसद तालुका में हड़कंप मच गया है। ग्राम पंचायत हुड़ी पंचायत समिति पुसद अंतर्गत येते एक्चुअली ग्राम पंचायत हुड़ी तिथेल त्याच्यामध्ये ग्राम सेवक, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरुद्ध जी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती, तरी सर त्या तक्रारीची चौकशी करून आम्ही तो सगळा अहवाल माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सादर केला होता। यांनी त्या प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन माननीय विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या आदेशाने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यावरती अपात्रतेचे आदेश आपल्याला पारित झालेले आहेत। त्यासोबतच त्याच्यातरी जबाबदार असलेले ग्रामसेवक कुमारी आगाचे यांच्याविरुद्ध सुद्धा आपल्याला कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार आपण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध खाती चौकशी सुरू आहे। खाती चौकशीनंतर सगळं जे कारवाई होईल ते आरोप सिद्ध झाल्यानंतर रिसर कारवाई जे आमची शिस्त व आपले नियम आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सुद्धा कठोर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येईल।